नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की बी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची आज फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ठीक आहे आणि त्याच्या त्याचबरोबर तेच बघा आजच वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि उद्यापासून म्हणजेच वीस ते बावीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तर ऑप्शन फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की एक नंबरचं ऑप्शन हे व्यवस्थित खूप केअरफुली तुम्हाला फील करायचं आहे कारण त्या आ, ते ऑप्शन जर लागलं ला, तर तुम्हाला दुसरा राऊंड करता येत नाही बेटरमेंट करता येत नाही ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर हो तुमचा जो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल याची काळजी घ्या कारण बघा लास्ट इयरला काय झालं होतं तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले हा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी झाला होता बरोबर आहे आणि पहिल्या दिवशी विद्यार्थी मित्रांनी म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे ऑप्शन फॉर्म भरले होते आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्सचं महत्त्व खूप आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ज्या जी तुमची जागा आहे जी कॅटेगरी आहे त्याच्यानुसार तो ऑप्शन फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे वॅकन्सी सीट मॅटर डिस्प्ले झाल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका क्लिअर आहे आता बघा राहिला प्रश्न फायनल मेरिट लिस्टचा तर फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होईल तर विद्यार्थी मित्रांनो आजची डेट दिलेली दे आहे तर आज केव्हाही फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊ शकते मागच्या वर्षी साधारणतः संध्याकाळच्या वेळेला फायनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले झालेली होती है ना तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल मेरिट लिस्टमध्ये फक्त तुम्हाला तुमची कॅटेगरी चेक करायची आहे मेरिट नंबर चेक करायचा आहे ज्या वेळेस तुमचा फायनल मेरिट नंबर तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ चेक करायचा ठीक आहे लास्ट इयरचा कॅप राऊंड चा कट ऑफ चेक करायचा त्या कट ऑफ वरन तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाते की आता पर्सेंटेज लक्षात नाही ठेवायचे आता आपण काय लक्षात ठेवायचं तर मेरिट नंबर लक्षात ठेवायचा येते लक्षात कारण पर्सेंटेजवरनं कट ऑफ वर खाली होऊ शकतो बट मेरिट नंबरवरनं कट ऑफ हा सेम राहतो जवळपास है ना जवळपासची गोष्ट करतोय कारण पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं बट मेरिट नंबर हा चेंज होऊ शकत नाही मागच्या वर्षी ज्या मेरिट नंबरला जे मुलं लागलेले आहेत त्या मेरिट नंबर जर तुमचा असेल तर यावेळेसही तुमचा नंबर त्या ठिकाणी लागेल ठीक आहे त्यामुळं फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर किती आलेला आहे जेवढा तुमचा मेरिट नंबर कमी तेवढे तुमचं चांगलं कॉलेज लागायचे चान्सेस जास्त असतात ठीक आहे तर फक्त आपल्याला मेरे फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर किंवा तुमचं लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुमचा मेरिट नंबर कोणता आहे आणि अकॉर्डिंगली प्रिव्हियस इयरचा कट ऑफ चेक करा आणि प्रिव्हियस इयरचा कट ऑफ मध्ये तुमचा नंबर किती आहे मेरिट नंबर आणि प्रिवियस इयरचा त्या मेरिटला कोणतं कॉलेज लागलं ला होतं ते तुम्ही शॉर्टलिस्ट करून तुमच्या कॉलेजची लिस्ट ही प्रिपेअर करा ठीक आहे जसं मी सांगितलं होतं की पर्सेंटेजच्या बाबतीत दोन पर्सेंट वरती टू पर्सेंट खाली असे तुम्ही लिस्ट बनवू शकता जर तुम्हाला कसं बनवायची लिस्ट त्याच्यावरती प्रिव्हिअस व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनवरती पण दिसत असेल तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाले असतील रिगार्डिंग फायनल मेरिट लिस्ट आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्स ठीक आहे तर ऑप्शन फॉर्म उद्यापासून सुरू होतील तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्याशिवाय तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे सांगेल आता फक्त तुम्हाला काय करायचं आजच्या दिवसामध्ये कच्ची लिस्ट प्रिपेअर करून ठेवायची है ना कॉलेजचं नाव ठेवा लिहा पुढे गाव लिहा किंवा तुम्ही चॉईस कोड जो आहे तो चॉईस कोड पण तुम्ही लिहून त्या ठिकाणी तुमची लिस्ट प्रिपेअर कच्ची लिस्ट प्रिपेअर करू शकता आता तुम्ही म्हणाल की ऑप्शन किती भरू शकतो आपण तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो तीनशे ऑप्शन तुम्ही कॅपराउंड वनसाठी टाकू शकतात ठीक आहे त्यामुळे तीनशे ते तीनशे टाकायला पाहिजे असं काही नाही बट तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिस्ट प्रिपेअर करा तीनशे ऑप्शनपर्यंत तुम्ही टाकू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसे भरायचे यावरती डिटेल व्हिडिओ देईल तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू